आणि आता 10:25 मोठ्या आपण बातम्या बघूयात. गुवाहाटीपर्यंत जाणं आमची रणनीती होती, मुख्यमंत्री शिंदेंचं विधान. तर उद्धव ठाकरेंसोबत फोनवर बोलत बोलत मी गेलो, शिंदेंची माहिती. काँग्रेस आमदार सुझान सिद्दीकी अजित पवार गटामध्ये जाण्याची शक्यता. सिद्दीकी आता उद्या अजितदादांच्या जनसन्मान यात्रेत सहभागी होणार आहेत. मुंबईतील जनसन्मान यात्रेसाठी सिद्दीकींकडून बाईक रॅलीचं आयोजन. जळगाव जिल्हा सहकारी पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ. सभेदरम्यान अध्यक्ष आणि सभासद यांच्यात शिवीगाळ. आता आक्षेपानंतर देखील ठराव मंजूर केले जात असल्याचा सभासदांनी घेतला होता आरोप. नाशिक दंगल प्रकरणी आता शहर पोलिसांची कारवाई सुरूच. आतापर्यंत 300 जणांवर गुन्हे दाखल, तर 20 अधिक समाजकंटकांना अटक. शहरात अनेकांची धरपकड सुरू, नाशिक पोलिसांची माहिती. नाईलाजास्तव अजितदादांसोबत गेलो, पण शरद पवार माझ्यासाठी आदरणीयच. शरद पवारांसोबतच्या भेटीवर दादागडाचे आमदार राजेंद्र शिंगणेंचं स्पष्टीकरण. तर बँकेच्या अडचणीमुळे राजेंद्र शिंगणे अस्वस्थ होते. शिंगणे संवेदनशील नेते. आमच्या कुटुंबाशी अनेक वर्षांपासून त्यांचे संबंध आहेत. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. जोर जबरदस्ती धमक्या आणि खोक्यांमधून राज्य सरकार बनवलं. शिंदेंनाही खटले दाखल करून अटकेची धमकी मिळाली होती. राजेंद्र शिंगणेंवरील प्रश्नावर संजय राऊतांचं उत्तर. पिंपरी चिंचवडमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा. बांगलादेशमधील घटनेच्या निषेधार्थ हिंदू बांधव रस्त्यावर. बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात पिंपरी रेल्वे स्टेशन परिसरात मोर्चा. इंदापूरमध्ये आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत हिंदू जनाक्रोश मोर्चा. मोर्चावेळी मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी.